आयपीबीच्या बसके उपरांत सीएम सावंत मीडिया कडेन उलयलो. हेन्सफोर्थ इट विल बी द फास्ट ट्रॅक सो डॅट इट इज अन इज ऑफ डुईंग द बिझनेस जे आम्ही म्हणता किंवा सिंगल विंडो क्लिअरन्स हे जातले. हाज्या फुडें खंयचोय प्रोजेक्ट जो आयपीबीन जालो काय ताका विदीन 15 days वील इशू द लायसन्स. विदीन द 15 days वील इशू द कन्स्ट्रक्शन लायसन्स टू स्टार्ट दॅट प्रोजेक्ट. त्याच्या खातीर पयलो तेजो रिव्ह्यू जातलो. द कन्सर्न डिपार्टमेंट पीपल वील सीट इन टू द आयपीबी ऑफीस. They'll come and they'll sit and whatever the documents required, they'll submit to the IPB only and they'll take the clearance. Even though Pollution Control Board, TCP, Collector, PWD and Electricity also, they'll come, they'll sit into the IPB. Whatever the documents required, they'll submit to the IPB. Then IPB take the clearance from all the concerned departments and they'll clear all the documents and they'll issue the license for them. So that for those who are investor ready to come in the state, आम्ही इतके एश्युरन्स दिवपाक सोदता की आयपीबीकडे एकदा प्रोजेक्ट क्लियर झालो काय त्याला 15 days भीतर त्याला कन्स्ट्रक्शन लायसन्स मिळतले. विदिन अ वर्षा भीतर तर त्याने आपला प्रोजेक्ट कंप्लीट केलो जाल्यार त्याला एका वर्षा भीतर तो प्रोजेक्ट स्टार्ट करू शकता. ताका लागून हाज्या पहिलीचे प्रोजेक्ट जे अडकले हाज्या फुडें प्रोजेक्ट अडकचे ना. हे 23 प्रोजेक्टातले 19 प्रोजेक्ट सुद्धा आता आम्ही त्यांना स्क्रुटनाइज करून किती किती त्यांना डॉक्युमेंट दिवपाक ते सांगल्या. भीतरले 6-7 जण इन्व्हेस्टर आहात ते आयलेय बी ते आपले डॉक्युमेंट आता सबमिट करतले. वेळ पडल्यावर ह्या 19 जणांचे क्लिअरन्स जे आहात पहिली फर्स्ट टाईम म्हणून कदाचित 15 days 20 days लागत. जे इन्व्हेस्ट करूक सोदता जे प्रोजेक्ट सुरू करूक सोदता ते खंयच्याच डिपार्टमेंटाचे हर्डल जाऊन उरचे ना हाजी काळजी आयपीबी घेतलो. बिंग आयपीबी चेअरमॅन ओके आय क्लिअर एज अर्ली एज पॉसिबल खंयसरूच हर्डल अनुसार करतना ह्यान फुडें कन्स्ट्रक्शन लायसन्स आनी हे ते आमी जशें पंचायतीकडे म्युन्सिपाल्टीकडे वयचे पडटा पण त्या पद्दतीन वयचे पडटना. ज्या धर्तीचेर आयडीसी इशू करताले की आमचे ओन लँडा म्हणून करताले त्याच धर्तीचेर ह्यान फुडें आयपीबी इशू करताले. देयर सर्टन अमेंडमेंट्स दॅट आर गोइंग टू बी ब्रॉट टू द आयपीबी ॲक्ट अँड ऑल्सो टू सी व्हेरी क्लिअरली दॅट ईज ऑफ डुईंग बिझनेस शुड बी नॉट ओनली इन टर्म्स ऑफ अ डेफिनेशन ऑफ ईज ऑफ डुईंग बिझनेस शुड नॉट बी ओनली अ वर्ड ऑर इट शुड नॉट बी ओनली ऑन फाईल. But in a true sense, this will be a one window system. So we are trying to see how we can knock off all the other departments that are there, because they will come for the subcommittee meeting, which is chaired by me. There we will scrutinize all the applications and present it to the Honorable Chief Minister and the IPB board meeting. Prior to this, all the other clearance, and once Chief Minister gives a clearance for at IPB, they don't have to go anywhere else again to get any kind of clearance. Prastavit Marina Prakalpacher Jana Sunavani Adavap Shakyana. जनसुनावणे उपरांत किती तो निर्णय घेतले म्हणून सीएम सांगता. मरीना प्रोजेक्ट असा तो पहिली अप्रूव्ह केला असा आम्ही आता अप्रूव्ह करूक ना. त्याचे पब्लिक हियरिंग आणि हे असा ते पब्लिक हियरिंग झाल्या उपरांत देन वील टेक त्याचा रिव्ह्यू किती आहे तो परत आम्ही घेतले. कारण पोल्युशन कंट्रोल बोर्डा कडल्यान त्याचं पब्लिक हियरिंग झाल्या उपरांत परत येतालो. त्या लिस्टान असा तो म्हाका रिप्रेझेंटेशन मेळ हांवें ताका सांगला की लोकांच्या भावनांचा आम्ही विचार करतलो. बट त्याच्याच बरोबर एक असा आम्ही जे प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्ट समजून घेवपूय अत्यंत गरजेचे असा. ते कितले फ्रुटफूल असा कितले युजफूल असा हांवें त्यांनाही सांगला तुम्ही प्रोजेक्ट समजून घ्यात. ताज्या उपरांत जर तुमकां दिसता की खरोच त्याचा फायदो ना शेवटी गोंयांत आम्ही म्हणटा इंडस्ट्री नका आणि प्रोजेक्टूय नका जाल्यार तशें जावचें ना. आम्ही समजून घेवचे पडटले किती असा तो आणि जर युजफूल असा जाल्यार त्या प्रोजेक्टाक आम्ही वेलकम करचे पडटले. अदरवाईज आम्ही इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली स्टेट म्हणूंक शकत ना. त्याची प्रोजेक्ट समजून घेवप अत्यंत गरजेचे असा. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि ओमकार फळारी.